2011 साली एप्रिलला अण्णा हजारेंनी दिल्लीमध्ये उपोषण सुरू केलं जनलोकपाल आंदोलनासाठी. मी व्यक्तिशः त्यावेळेला दिल्लीमध्ये त्या जनलोकपाल आंदोलनात सामील होण्यासाठी गेलो होतो. त्याआधी डॉक्टर बाबा आढाव, मेधा पाटकर यांच्या सोबत अनेक जनआंदोलनामध्ये आम्ही होतो. या जनआंदोलनांनीही राजकीय भूमिका घ्यावी अशा प्रयत्नांमध्ये होतो. आणि मग अण्णांच्या आंदोलनामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये मी सहभागी झालो तेव्हा संपूर्ण देशभरची एक लाट उठली. त्यामध्ये या जनआंदोलनाची ताकद लक्षात आली. पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी आपलं स्वतःचं उपोषण जनलोकपाल आंदोलनासाठी सुरू केलं. आणि हे उपोषण संपवत असताना यापुढील काळामध्ये केवळ जनआंदोलन करून मागणार नाही, यापुढील काळामध्ये केवळ उपोषणे करून मागणार नाही, तर आपल्याला थेट निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरून या सत्ताधाऱ्यांना आव्हान द्यावं लागेल. या पद्धतीची भूमिका घेऊन योगेंद्र यादवांच्या सहित ज्या 7-8 जणांनी प्रयत्न केले त्यापैकी मी एक आहे. आणि मग सगळ्यांनी मिळून शेवटी ही भूमिका स्वीकारली, पक्ष स्थापन झाला. मी मुद्दाम आवर्जून सांगतो तुम्हाला की 2 ऑक्टोबरला पक्ष स्थापन करायचा होता, परंतु काही कारणाने त्यावेळेला तो होऊ शकला नाही. त्यावेळेला महाराष्ट्रातून माझ्याकडून ही सूचना गेली होती मुद्दा की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि जे संविधानाची शेवटची सभा 26 नोव्हेंबरला झाली, जे संविधान दिन म्हणून आपण सर्वजण पाळतो, या संविधान दिनी आपला पक्ष स्थापन व्हावा. आणि ही सूचना दिल्लीमध्ये स्वीकारली गेली, पाठवलेली आणि 26 नोव्हेंबरला पक्ष अस्तित्वात आला. म्हणजे हा पक्ष मुळात जो अस्तित्वात आलेला आहे तो जन आंदोलनाला दिलेल्या आव्हानामधून अस्तित्वात आहे. कपिल सिब्बल असतील किंवा आताचे जे माहिती मंत्री आहेत, काय त्यांचं नाव खूप बोलतात, मनीष तिवारी, कपिल सिब्बल असतील किंवा मनीष तिवारी असतील, हे दररोज उठून कॅमेऱ्या समोर येऊन बोलत होते की कायदे रस्त्यावर बनत नाही, कायदे संसदेत बनतात. हिंमत असेल तर संसदेत येऊन दाखवा, रस्त्यावर बसून उपोषण काय करतात. आणि हे जे आव्हान दिलं गेलं जनलोकपाल आंदोलनाला की कायदे रस्त्यावर बनत नाहीत, संसदेत येऊन दाखवा, तर संसदेत जाऊन दाखवण्यासाठी पक्ष स्थापन झाला. आणि हे अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं धाडस आहे की या जगात एक इतिहास घडला की 1 वर्षाच्या आत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली माणसं 1 वर्षाच्या आत पक्ष स्थापन करतात आणि एका राज्यामध्ये सत्तेवर जाऊन दाखवतात. ही किमया दिल्ली मधल्या आम आदमीच्या रुपेने घडली. मित्र अनेक चमत्कार गेल्या काही दिवसामध्ये घडले, परंतु डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या साताऱ्यामध्ये नाही. आणि म्हणून मी त्याला चमत्कार नाही म्हणतो की लोकशाहीची ताकद आहे, ही आम आदमीची ताकद आहे. अनेक योगायोग अनेक नव्या गोष्टी घडल्या. दिल्लीमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली हे समजून घ्यावं लागेल. घोषणांच्या पलीकडे आणि वर्तमानपत्रातून जेवढं समजते त्याच्या पलीकडे या पक्षाच्या यशाचं गमक समजून घ्यावं लागेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक सुरू झाली दिल्लीमध्ये आणि 70 आमदार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली, अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षितांना आव्हान द्यायचं ठरवलं. खरं म्हणजे आम्ही कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये असं म्हणावं होतं की अरविंद भाई दुसरा मतदारसंघ निवडा, इथं हरण्याची पण शक्यता आहे. परंतु अरविंद भाई म्हणाले हरलो तरी चालेल, पण मी शीला दीक्षितांनाच आव्हान देईन. आणि लक्षात घ्या की नेता तो असतो जो समोर जाऊन लढतो. शीला दीक्षितांना दिलेलं आव्हान असं होत, शीला दीक्षितांना दिलेलं आव्हान असं होत की तुमच्या परंपरागत नवी दिल्ली मतदारसंघातून मी लढणार आहे आणि जर तुम्ही चुकून आता मतदारसंघ बदलला तर तुम्ही ज्या मतदारसंघात जाता तिथून निवडून लढणार. त्याचा परिणाम असा झाला की अत्यंत सामान्य घरातल्या तरुणांना उभारी मिळाली, अत्यंत सामान्य घरातल्या मुलांना मुलींना उभारी मिळाली आणि त्यांनी उमेदवार म्हणून जिंकण तिथं उभे राहायचं. काल परवा जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये राखी बिडला या एक मुलगी 28 वर्षाची मुलगी आहे, 27-28 वर्षाची, ती मंत्री झाली होती शपथविधी. आपल्या महाराष्ट्रामध्ये 8-9 छापताना काल गडबड होते, ते बिर्ला म्हणून छापलं आणि एक SMS फिरायला लागला की सगळे मारवाडी मंत्री येतील. तिचं नाव खरंच बिडलान असं आहे आणि ती वाल्मिक समाजाची. तिचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मी 2 दिवस प्रचाराला गेलो होतो दिल्लीमध्ये असताना, ती वाल्मिक समाजाची दावायदाच्या खोलीत राहणारी तरुण मुली आहे. तिचे वडील समाजकार्यात होते, स्वप्नात कधी राजकारणाचं बघितलेलं नव्हतं. अरविंद भाईच्या धारसावर ती उभी राहिली.
वाल्मीकि समाजाचे जे आहे आणि म्हणून पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाल्मीकि समाजाचे लोक अनेक मोठ्या प्रमाणावरती या आम पक्षामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने उमेदवार निवडले दिल्लीमध्ये जनते आलेले अर्ज वेबसाईटवर टाकले जनतेकडून मत मागवली ज्यांच्याबद्दल लगेचच काही चुकीची माहिती मिळाली प्रॉपर्टी बद्दल असेल पण आता दुसरी प्रॉपर्टी बद्दल नाही मुद्दा सांगतो की तो संदर्भ असणार इथे बोलल्याला प्रामाणिकपणे संपत्ती कमावणाऱ्या माणसाचं आम आदमी पार्टीमध्ये स्वागत म्हणजे केवळ तो संपत्ती कमावतो म्हणून आम आदमी पार्टी त्याचा द्वेष करणार नाही ही संपत्तीची किंवा समृद्धीची द्वेष करणारी पार्टी नाही पण प्रामाणिकपणे संपत्ती कमावणं हा त्याचा निकष असणार आणि म्हणून जे जे फीडबॅक मिळाले जनतेकडून त्याची काही चुकीची माहिती मिळाली केसेस असतील किंवा अन्य काही अपडेट असतील अशी नाव वगळून सक्रिय कार्यकर्त्यांची मतं घेतली त्या सुभाष विधानसभा मतदारसंघातल्या सामाजिक कार्यकर्त्यांची मतं घेतली आणि मग उमेदवारांची नावं पाहायला गेली या निवडणुकीमध्ये आणखी वेगळं उदाहरण घडलंय जे कधीच घडलेलं नाही भारताच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये एवढी काळजी घेऊन सुद्धा 70 उमेदवारांपैकी राजौरी गार्डन हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथल्या उमेदवारानं त्याच्यावरती असलेले फौजदारी खटला लपवला जो निवडणूक सुरू झाल्यानंतर पक्षासमोर आला निवडणुकीची धामधूम सुरू असताना पक्षानं त्या उमेदवारांचा पाठिंबा त्या मतदारसंघातला काढून घेतलेला 69 उमेदवार होते पक्षाचे दिल्ली विधानसभेमध्ये त्यांनी लपून ठेवली होती माहिती खटल्याची की समोर आल्याबरोबर त्याचा पाठिंबा काढून घेतला त्याला मैदानात बाजूला हटवलं या सगळ्याचा दबाव आहे ना एक लक्षात घ्या फार मोठे वेगवेगळे उदाहरण घडतात दबाव असा झाला की भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या आधीच त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनला विजय गोयलला हटवून हर्षवर्धन नारायण जो त्यांच्या पक्षातला तुलनेने बळाचे आहे त्याला आणावं लागलं आणि ही एका अर्थानं आम आदमी पक्षाला निवडणुकीच्या आधीच मिळालेली पावती अशा अनेक गोष्टी घडल्या प्रचार सुरू झाल्यानंतर मी दिल्लीत अनेक दिवस होतो आम्ही पुण्यातून अनेक कार्यकर्ते पाठवले साताऱ्यातून गेले होते पूर्ण भारतभरामधून 4000 तरुण कार्यकर्ते प्रचारासाठी स्वत खर्चाने दिल्लीला आले होते याचं महत्व अनेक अंगाने आहे तरुण राजकारणापासून निराश झाले राजकारणामध्ये जाऊ मागत नाही अशा वेळेला 4000 तरुण भारतभरातून प्रचारासाठी येतात आणि निवडणुकीचं जे काही गणित आहे ते समजून घेऊ मागतात हे उद्याच्या भारतीय लोकशाहीला एक आशादायक वळण देणारं पाऊल आहे अशा आहे